नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेरामधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोन पाहणार आहोत पेपर क्रम क्रमांक दोनमधील प्रश्न पहिला आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या आरंभीच्या काळापासून खालीलपैकी कोणत्या सेवांचा दीर्घ इतिहास आहे उत्तर आहे मूलकी आणि वैद्यकीय सेवा कार्यकारी व्यवस्थापन व कायदेशीर नियंत्रणाचे प्रभावी साधन कोणते ऑप्शन वन अंदाजपत्रक प्रश्न तीन निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानांची निवड करा ऑप्शन वन आहे ए आणि सी विसंगत विधान आहेत आखणी करणे आणि उमेदवाराच्या निवडणूक खर्चास पूर्णतः मोकळीक देणे प्रश्न चौथा जिल्हाधिकाऱ्याच्या भूमिकेसंदर्भात खालील जोड्या जुळवा ऑप्शन आहे तीन जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे याचं दोन ओरिसा आणि ओडिसा जिल्हाधिकारी डी आर डी एच्या कार्यकारी संचालक का आहे आंध्र प्रदेश डी आर डी ए ही जिल्हा परिषदे अंतर्गत आहे जिल्हाधिकाऱ्याची भूमिका अल्प महाराष्ट्र कल्याणकारी कार्यक्रम राबविण्यातील जिल्हाधिकाऱ्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे एक राजस्थान जोड्या लावा पक्ष्यांचे वर्गीकरण आणि प्रादेशिक पक्ष प्रादेशिक आकांक्षावर आसाम गणपरिषद वांशिकतेवर आधारित द्रविड मुनेत्र कडगम धार्मिकतेवर आधारित शिरोमणी अकाली दल व्यक्तिमत्वावर आधारित तीन राष्ट्रीय जनता दल कोणाला एप्रिल दोन हजार बारामध्ये आयकर ई फायलिंग अनिवार्य केले गेले आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ज्यांची प्राप्ती रुपये दहा लाखापेक्षा अधिक आहे प्रश्न सातवा ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम बारा अंतर्गत तक्रार दाखल करताना दुरुस्ती कायदा दोन हजार दोननुसार खालीलपैकी कोणती बाब अनिवार्य केली आहे उत्तर आहे ऑप्शन थ्री कोर्ट फी अदा करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालील वक्तव्य कशाच्या संदर्भात केले होते स्वातंत्र्य मिळून नुक त्या जागा जा, जाग्या झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा क्रम वेळ ठिकाण आणि त्यांच्या परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळी दिली नाही तर ती आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जाईल ऑप्शन तीन राज्य धोरणाची निर्देशक तत्वे अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदनुसार विशेष सरकारी वकील म्हणजे म्हणून नियुक्तीकरिता वकील म्हणून किमान अनुभव हा पुढील प्रमाणे आवश्यक आहे उत्तर आहे दोन सात वर्ष प्रश्न दहावा विधाने भारताचे राष्ट्रपती हे संघराज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत कारण ते सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ए आर ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे एचे बरोबर स्पष्टीकरण नाही प्रश्न अकरावा सूची एक आणि सूची दोन जुळून योग्य उत्तराची निवड करा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकांमध्ये उमेदवारांना खर्चाची मर्यादा अवर्ग महानगरपरि पालिका पाच लाख रुपये अवर्ग नगर परिषद तीन लाख रुपये जिल्हा परिषद तीन लाख रुपये पंचायत समिती दोन लाख रुपये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम सहानुसार संक्षिप्त स्वरूपात चालवलेल्या एखाद्या खटल्यामध्ये विशेष न्यायाधीश किती कालावधीचा तुरुंगवासाचा शिक्षेचा आदेश पारित करू शकतात उत्तर आहे चार एक वर्षापेक्षा जास्त नसलेला प्रश्न तेरावा राज्यपालांच्या नेमणुकीसंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे नाथ पै यांनी सुचविले होते की नेमणुकी संसदेच्या मान्यतेची आठ असावी सेटरवाळ अभ्यास गट अशा मताचा होता की याबाबतीत मुख्यमंत्र्याशी सल्लामसलत करावी अटल बिहारी वाजपेयी यांनी सुचवले होते की मुख्यमंत्र्यापुढे या नावाची यादी ठेवून त्यातील एकाची निवड करण्यास सांगावी उत्तर आहे चार वरीलपैकी एकही नाही लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरता जागा राखून ठेवण्यासंदर्भात कोणत्या राज्याकरिता वेगळी तरतूद आहे उत्तर आहे एक केवळ आसामकरिता प्रश्न पंधरा खालील बाबींचा विचार करा राष्ट्रीय साक्षरता मोहीम आता साक्षर भारत म्हणून ओळखली जाते आणि प्रधान लक्ष पंधरा वर्षावरील प्रौढ गटाच्या कार्यान्वित साक्षरतेवर आधारित ए आणि सी बरोबर आहेत प्रश्न सोळा राष्ट्रीय छात्रसेनेच्या नॅशनल कॅडेट कोर्सच्या पदवीधरांना लोकसेवा आयोगाची एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा कंबाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा न देता केवळ सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड सेवा निवड मंडळीच्या मंडळाच्या मौखिक परीक्षेवर आधारित कमिशनर ऑफिसर अधिकारी होता येते परंतु त्यांना पुढील बाबी आवश्यक आहेत वरीलपैकी कोणती बाब आवश्यक नाही राष्ट्रीय छात्र सेनेचा असी दाखला असावा किमान बी दर्जा भौतिकशास्त्र व गणित पदवी असावी पदवी परीक्षा साठ गुण साठ टक्के गुण नसावी बाब नाही सतरा दोन्ही विधाने वाचा वाचूक पर्याय निवडा एकोणीसशे शेहत्तर सालच्या एका घटनादृष्टीद्वारे मतदारसंघाची पुनर्रचना दोन हजार एकच्या च्या जनगणनेअंतर्गत तहकूब करण्यात आली परिसीम आयोगाद्वारे दोन हजार तीनमध्ये मध्ये निर्धारित करण्यात आलेल्या मतदारसंघामध्ये दोन हजार चार सालच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या विधान बी चुकीचे आहे प्रश्न अठरा आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले आहे राष्ट्रपतीच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीस यादी क्रमांक एक ची यादी क्रमांक दोन सी जोडणी करा आणि खाली दिल्या पर्यामधून बरोबर सांकेतिकांची निवड करा निंदा व्यंजक ठराव दोन मंत्रिमंडळावर अविश्वास दर्शवणे स्थगन प्रस्ताव एक सभागृहाचे लक्ष आकस्मिकपणे उद्भवलेल्या सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नाकडे वेधून घेणे ठराव चार विशिष्ट मुद्द्यावर सभागृहाला मत व्यक्त करण्यास भाग पाडणे परिसमाप्ती प्रस्ताव तीन कोणा कोणत्याही मुद्द्यावरील चर्चेबाबत कपात जिल्हा नियोजन समिती स्थापना का केली पंचायतीद्वारे तयार केलेल्या योजनांचे एकत्रित करणे आणि नगरपालिकाद्वारे तयार केलेल्या योजनांचे एकत्रित करणे यासाठी जिल्हा नियोजन समिती स्थापना केली ऑप्शन दोन ए आणि बी बरोबर योग्य कथन कथने ओळखा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जा सदस्याचा कार्यकाल सहा वर्षाचा असतो महाराष्ट्र लोकसेवा आयोग सचिवाचा कार्यकाल पाच वर्ष असेल यामध्ये कथन ए बरोबर बी चुकीचे खालीलपैकी कोणत्या तत्वावर भारतीय पुरावा कायद्याचे कलम एकशे तेवीस राज्याच्या कामासंबंधीचा पुरावा आधारित आहे सेलस पॉप्युलिस्ट सुप्रीम लॅक्स खालील विधाने पहा महाराष्ट्राच्या विधानसभेतील एकूण जागांची संख्या दोन हजार एकवीसच्या जनगणनेनंतर बदलली जाईल सर्वात मोठे आणि सर्वात लहान मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त वीस टक्केचा फरक असू शकतो ए आणि बी दोन्ही बरोबर नाहीत सामूहिक जबाबदारी या तत्वाचा अर्थ ऑप्शन तीन ए बी सी राज्य विधीमंड विधिमंडळासमोर सर्व मंत्र्यांची मते सारखीच असली पाहिजेत कोणताही मंत्री शासनाचे निर्णय किंवा धोरणाविरुद्ध बोलणे अथवा मतदान करणे अपेक्षित नाही सी कॅबिनेटच्या म बैठकीत मंत्र्यामध्ये मतभेद असले तरी बाहेरील लोकांपर्यंत ते मतभेद पोहोचता कामा नये पंचवीस एकोणीसशे ब्याण्णवच्या कायद्यातील तरतुदीनुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने अल्पसंख्याक म्हणून कोणत्या धार्मिक समुदायास मान्यता दिली ए मुस्लिम बी ख्रिश्चन ओ फारसी आणि डी सीख हो बौद्ध ऑप्शन क्रमांक फोर ए बी डी माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार कोणत्या खालील हेतूने अधिनियमित केला आहे इलेक्ट्रॉनिक कॉमर्सला कायदेशीर मान्यता देणे पंचायत राज व्यवस्था क्रमाने कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले सी राजस्थान आणि आंध्र प्रदेश खालील विधानांचा विचार करा ऑप्शन तीन ए आणि सी बरोबर आहेत आरक्षण योजना स्वयंसेवी संस्थांना लागू केली जात आहे ज्यांना भारताच्या कन्स कॉन्सॉलिटेड फंडमधून रुपये दोन लाखापेक्षा अधिक ग्रांट मिळते आणि सी किमान पन्नास आवर्ती खर्च हा केंद्र शासनाच्या ग्रांट इन एडमधून होतो एकोणतीस अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद हा हो विशेष कायदा का, का अंमलात आणला गेला तत्कालीन नागरी हक्क संरक्षण अधिवेशन एकोणीसशे पंचावन्न पुरेसा वाटत नव्हता म्हणून भारतीय दंड संहितेच्या संबंधित तरतुदी परिणामकारक वाटत नव्हत्या म्हणून तीस पुढील कोणते विधान अयोग्य आहे तीन राज्यसभेच्या दोन तृतीय बहुपत पारित झालेल्या ठरावाने उपसभापतीला दूर करता येते हे विधान अयोग्य आहे छावणी मंडळाच्या संदर्भात सदस्या संदर्भात अचूक ओळखा निर्वाचित आणि नियुक्त सदस्य असतात निर्वाचित सदस्य संख्येने अल्प असतात निर्वाचित व नियुक्त सदस्यांची संख्या सारखी नसते निर्वाचित सदस्य त्यांच्यामधून एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात सार्वत्रिक मताधिकार मान्य केलेल्या खाली देशांच्या योग्य कारण करून निवडा महाराष्ट्र राज्यात कनिष्ठ ग्रहात कामकाज सुरू करण्यासाठी ग्रहात एकोणतीस सदस्य असावेत खालील विधाने अचूक पर्याय निवडा खालील विधानापासून अचूक पर्याय निवडा प्राधिकार काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार केवळ मूलभूत अधिकारांच्या हन्नासंबंधीच्या संबंधीच्या खटल्यांपुरते मर्यादित आहेत मात्र उच्च न्यायालयाकडे कोणत्याही अधिकाराचे हनन झाल्यास प्राधिकार काढण्याचे व्यापक अधिकार आहेत देहोपस्थितीचा प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकते तर उच्च न्यायालय असा आदेश व्यक्तीला उद्देशून काढू शकते संघ लोकशाही आयोगाने संपेरा नावाने एक प्रकल्प सुरू केला आहे ज्याचे खालील लाभ आहेत नोंदीच्या माहितीची वेगवानछांनी प्रवेशपत्राची व जलद निर्मिती प्रत्येक उमेदवाराची छायाचित्र प्रतिकृती आणि हस्ताक्षर नमुना असं उपस्थिती यादी प्रतिरूपण गैरवर्तन असे मामले देखील बाजूला काढले जातील भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार धार्मिक मूलभूत हक्काचे अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटना दत्त आहेत ऑप्शन बी धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक वित्तीय राजकीय कृती राज्य कायद्याद्वारे नियंत्रित करू शकेल आणि डी आय कृपा धारण करणे ही शीख धर्म पाळणे सदतीस राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्रिपरिषद आहे व राष्ट्रपती त्या सल्ल्यानुसार कार्य पार पाडतात परंतु यामधील तिन्ही पर्याय आयोग आहेत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अधिनियम एकोणीशे एकोणनव्वदनुसार विशेष न्यायालय स्थापन करण्याचे उद्दिष्ट काय शीघ्र सुनावणी एकोणचाळीस निवडणूक आयोगाला खुल्या व निपक्ष निवडणूक घेण्यात या समस्या आहेत राजकारणाचे गुन्हेगारीकरण बी पक्षांतर्गत हुकुमशाही लोकसभेच्या निवडणुका प्रौढ मतदारिकाच्या आधारे होतात परंतु मतदानाच्या हक्कासाठी पुढील कोणती बाब आवश्यक नाही वरीलपैकी एकही नाही एकेचाळीस भारतीय संविधानाचा अनुच्छेद तीनशे एकाहत्तर काय सांगतो विविध राज्याकरिता विषय विशेष तरतुरी खालीलपैकी कोणते कोणती विधाने बरोबर आहेत यातील उत्तर आहे तीन फक्त ए अनिवेशी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पा पात्र असतील त्रेचाळीस विधान ए भारतीय राज्यघटने तीनशे अडुसष्टव्या कलमांसह घटनादुरुस्ती प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे कारण भारतीय राज्यघटने घटनादुरुस्तीच्या विविध पद्धती सांगितल्या आहेत उत्तर आहे दोन ए आणि आर बरोबर आहे आर हे याचे स्पष्टीकरण नाही विविध पंचवर्षीय योजनाकरिता विकासाची उद्दिष्टे कशी ठरवली गेली त्याचं उत्तर आहे ए सी पहिल्या तीन योजनाकरिता राष्ट्रीय उत्पन्न ठरवली गेलीत नंतर सी चौथ्या योजनेची उद्दिष्टे निवळ देशांतर उत्पन्नावर ठरवली गेली ई पाचव्या योजनेपासून स्थूल देशांतरित उत्पन्नावर ठरवली गेली प्रत्येक स्थितीत राज्यपालास निरंकुश विवेकबुद्धीचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर भारतीय संघराज्ये रचना ही विखुरली जाईल वरील वाक्य खालीलपैकी एकाने राज्यपालाच्या अधिक्रवाद केले आहे श्री यशवंतराव चव्हाण नागरी हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे पंचावन्नुसार विशिष्ट कृत्य हे या कायद्यानुसार गुन्हा आहे हे क्रिधान्यासाठी सदरचे कृत्य हे अस्पृश्यतेच्या हेतूने केलेले असावे जेव्हा संघराज्याचे मंत्री पदाची शपथ घेतात तेव्हा त्याचे खरे मान्य म्हणायला हवे मी उत्तरा एक किंवा बी मी सु शपथ घेतो की मी डॅडर गंभीर पुरेस प्रतिज्ञा करतो की अठ्ठेचाळीस डॅड अनुसार पोलिसांना गुन्ह्यासंबंधी माहिती देणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे शासकीय गुपीते अधिनियम एकोणीसशे तेवीस केंद्र सरकारकडून सामाजिक विकासाच्या क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या व्यक्तिगत महिलांना महिलांना शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो खाली नमूद केलेला सहा सुप्रसिद्ध स्त्री व्यक्तिमत्वाच्या नावे हा पुरस्कार अदा करण्यात येतो सन दोन हजार सात मध्ये वरील कोणता पुरस्कार अत्युत्कृष्ट प्रशासकीय कौशल्य दर्जा नेतृत्वाने धैर्यसाठी समाविष्ट करण्यात आला या राणी रुद्रमादेवी पन्नास भारताच्या भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भूत नाहीत उत्तर आहे दोन बी सी डी कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरिता संबंधित राज्ये विधीमंडळाची स्पष्ट संमती आवश्यक असते सी कोणतेही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल डी संबंधित राज्य शासनाचे मत मागून केंद्रशासन नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते कोणत्या कालावधीत पंचवार्षिक योजना कार्यान्वित नव्हत्या किंवा केव्हा वार्षिक योजना राबवल्या गेल्या उत्तर आहे ए आणि बी एकोणीसशे सहासष्ट ते एकोणसत्तर आणि एकोणीशे नव्वद ते ब्याण्णव खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे येथे विधान आहे डी पुढे म्हणतो अशा सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही परंतु त्यांना वेतन दिले जाईल हे काय चुकीचे विधान आहे खालील विधानांचा विचार करा ए आणि आर उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असतात तेव्हा त्यांना राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून वेतन लाभ प्राप्त होत नाही ते राज्य अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार पाडित नसतात आणि राष्ट्रपती म्हणून वेतन लाभ घेत असतात हे बरोबर बरोबर कारण आहे संविधानाच्या प्रारंभी आंग्ल भारतीय समाजातील व्यक्तीच्या नियुक्त्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वीप्रमाणेच पुढीलपैकी कोणत्या विभागात केल्या जात होत्या ए बी डी रेल्वे सीमाशुल्क शुल्क टाकोतार भारतीय संविधान पहिली सुधारणा कायदा एकोणीशे पन्नास कशासाठी आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नवीन निर्बंध आणि बिया व्यापार धंदे किंवा सेवा यावर अर्हतेचे निकष छप्पन राज्याच्या राज्यपालाची नेमणूक करण्याकरिता सरकारी आयोगाने कोणते निकष सुचविले आहेत ए बी सी काही क्षेत्रात तो तज्ञ असला पाहिजे ती व्यक्ती राज्याबाहेरील असावी ती व्यक्ती राजकारणी विशेषतः अलीकडच्या कर काळात संबंधित नसावी खालील शिक्षण हे घटनेच्या सातव्या परिषी परिशिष्टातील समोर सूचित अंतर्भूत आहे ए बरोबर आहे बी उच्च शिक्षणात एक समांतर आहे म्हणून केंद्र सरकार संस्थांना अनुदान देते हे पण बरोबर आहे अचूक उत्तर आहे एक ए आणि बी बरोबर अठ्ठावन्न नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंचावन्नमधील मधील गुन्हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे असतात उत्तर आहे ए दखलपात्र व त्वरित चालवण्या योग्य एकोणसाठ योग्य कथन कथने ओळखा भारताच्या महालेखा परीक्षेचे वेतन संचित निधून दिले जाते बरोबर आणि नियंत्रक व महालेखा परीक्षा वयाच्या बासष्ट वर्षी होतात ही काही चुकीचे उदाहरण आहे साठ संसदेच्या कामकाजाच्या भाषेबाबत कोणते विधान खरे नाही फक्त बी संसदेचे कामकाज हिंदीतून इंग्रजीतून चालवण्यात येते योग्य कथने ओळखा सभागृहातील संबंधित खात्याचे मंत्री ज्या प्रश्नांना लेखी उत्तर देतात त्यांना तारांकित प्रश्न असे म्हणतात चुकीचं आहे आणि स्थगन प्रस्तावाला निंदा विंजक ठरावा असेही म्हटले जाते बरोबर आहे बासष्ट विधान ए उदरमत्वादी लोकशाहीत राजकीय पक्ष दलाल म्हणून काम करतात कारण आर हे संबंध एकत्र राजकीय पक्षांचे सगळ्यात महत्वाचे कार्य आहे त्रेसष्ट भारताने लंडन ऑलिम्पिक दोन हजार बारामध्ये सहा पदके मिळवली खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत यातील बी आणि ई बरोबर नाही शूटर गजन रजय आणि ई आहे शूटर विजय कुमार कांशे एक सदस्य मतदारसंघाचा एक दोष म्हणजे प्रतिनिधी निवडण्यासंदर्भ लोकांना उपलब्ध पर्यावर मर्यादा येते पासष्ट पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीशे शहाऐंशी हा पुढील आंतरराष्ट्रीय परिषदेचे निर्णय अंमलबजावणी करण्याकरिता पारित करण्यात आला स्टॉक होम जून एकोणीशे बहात्तर खालीलपैकी कोणाद्वारे बनवल्या जाणाऱ्या विधी विधी विधानास प्रत्येक विधी विधान असे म्हणतात वरीलपैकी एकही नाही दोन्ही विधाने वाचून आजू पर्याय निवडा संसदीय वर्तनाविषयीची निर्णय घेणारी विशेषाधिकार अधिकार समिती ही एक महत्वाची समिती आहे हे विधान बरोबर आहे चुकीचं विधान आहे प्रश्नोत्तरच्या काळात तसेच वि विविध लक्षवेधी पठावामधून निर्माण होणाऱ्या मुद्द्यांचा पाठपुरावा करण्याचा महत्त्वाचा अधिकार विशेष अधिकार समितीला आहे अडुसष्ट राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना संशोधनात्मक अभ्यासासाठी आर्थिक मदत देते दे। सी आय संशोधनात्मक अभ्यास एम पी आणि पी एच डीसाठी करता येऊ शकेल गा ग्राहक संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीला पुढीलपैकी कोणत्या सुधारणा करण्यात आल्या आहेत उत्तर आहे न अ न अंश मूल्यमापन म्हणजे अधिकाऱ्यांचे कुणाकडून मूल्यमापन झाले पाहिजे संघटनेतील सहकारी नागरिक असिल प्रभित नागरिक दुरस्त वरिष्ठ आणि स्वतः राज्यपाल हा सोन्याच्या पिंजरा पक्षा सुविधा कुणी म्हणले सरोजिनी नायडू जोड्या जुळवा वाहिनी आणि वैशिष्ट्य डी इंडिया आंतरराष्ट्रीय वाहिनी डी डी भारती कला व संस्कृती डी डी न्यूज द्वैभाषिक वाहिनी डी डी नॅशनल तीन प्रेक्षक संख्येत सर्वोच्च विधाने विकसित होणाऱ्या समाजामध्ये दबावगाटे प्राथमिक अवस्थेत आणि कमकुवतरीत्या संघटित असतात कारण विकसित होणाऱ्या समाजामध्ये सुदृढ पक्षपद्धती हीच संबंधाच्या तपासण्याचे काम करते उत्तर आहे ए ए आणि आर दोन्ही बरोबर आहे परंतु आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आय आणि आर एचे योग्य स्पष्टीकरण आहे चौऱ्याहत्तर विधान हे बहुपक्ष पद्धती समाजाचे अधिक चांगले प्रतिनिधित्व करते असे म्हटले जाते कारण अनेक वादापेक्षा बहुपक्ष पद्धती ही निवडणूक प्रक्रियेचा परिपाक आहे अचूक उत्तर आहे दोन ए आणि आर दोन्ही बरोबर आहे परंतु आर ए एचे योग्य स्पष्टीकरण नाही पुढील दोन विधानांचा विचार करा न अ बरोबर आणि न ब कलम सव्वीसमधील बिगारी या संकलनाचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या खालील विधानांचा विचार करा सक्तीचे श्रम शारीरिक क्षमतेपलीकडे काम करणे शक्ती करणे अनैच्छिक दशत्व विशिष्ट मार्गासाठी का काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्वीकारणे खालील पदव्युत्तर पदविकेचे आयोजन करते शहरी व्यवस्थापन ग्रामीण व्यवस्थापन आणि बालकामगार पुढील दोन वाक्यांचा विचार करा पहिले विधान आहे आणि दुसरे त्याचे कारण आहे स्वामी नारायण तीर्थ विद्यापीठ नांदेड येथे स्थापन आहे बरोबर आहे चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ म्हणून झाले बरोबर हे या बरोबर आहे आणि त्याचे योग्य कारण आहे एकोणऐंशी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा भर खालीलपैकी कोणत्या विषयावर आहे विज्ञान गणित इंग्रजी आणि इंग्रजी शिक्षण सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना इतक्यात काय दिले सर्वोच्च न्यायालय नागरिकांना नकारात्मक मतदानाचा हक्क दिला महागाई भात खाली दोन विधाने विचारात घ्यावी उत्तर आहे दोन बी बरोबर आहे आणि ए नाही पुढील कोणते विधान अयोग्य आहे फक्त सी त्र्याऐंशी ओळीने चौदा सिनेमाची रजत महोत्सवी यश प्राप्त करणाऱ्या हिंदी चित्रपटातील सिने कलावंत कोण राजेश खान्ना अनुसूचित जाती जमा याचे चार प्रतिपादना अधिनियम एकोणीसशे अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा कोणती ती आहे मृत्यूदंड भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाला कोणाचा कालावधी सर्वात कमी होता डॉक्टर झाकीर हुसेन पुढील विधानांचा विचार करा ह्याचं उत्तर दिलेलं नाही कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा दोन हजार पाचमध्ये असणाऱ्या अधिकाराव्यतिरिक्त भारतीय दंडविधान संहितेच्या खालील कोणत्या कलमामुळे देखील पीडित महिलेस तक्रार करता येते चारशे अठ्ठ्याण्णव अम शासकीय गुपित्य अधिनियमने एकोणीसशे तेवीसच्या पुढील कलमाचा योग्य जोडे लावा चिथावणी तीन कलम नऊ सर्च वॉरंट एक कलम अकरा कंपनीने केलेले गुन्हे दोन कलम पंधरा हेरगिरीची शिक्षा करारा करारा कलम तीन नागपूर कराराबाबत खालीलपैकी आहे मराठवाड्यातील काँग्रेस नेत्यांचा नागपूर करारा नव्वद शेतकरी कामगार पक्षांची पाळीमुळे कोणत्या चळवळीत दिसून येतात याचा अचूक उत्तर आहे ए आणि सी सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणतेर चळवळ भारतीय संविधानाच्या कलम तीनशे छप्पनच्या विषयी अनेक वादविवाद उत्पन्न वाद झाले खालीलपैकी कोणत्या विषयाशी या कलमाचा संबंध असल्याने ती विवादास्पद ठरते उत्तर आहे तीन राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे ब्याण्णव भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात राज्यसभा लोकमेशा राज्याचे प्रतिनिधित्व करते याचा उत्तर आहे दोन ए आणि बी बरोबर आहे परंतु बी हे याचे स्पष्टीकरण नाही त्र्याण्णव जर आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ढोबळवाणीने कल पाहिला तर प्राथमिक उद्योगाचा सहभाग एकोणीसशे पन्नास एकावन्नच्या जी डी पीच्या पंचावन्न पॉईंट चारपासून दोन हजार आठ नऊमध्ये सोळा पॉईंट नऊपर्यंत उतरलेला आढळतो प्राथमिक उद्योगाचे तीन सहभागी कृषी वने व मत्स्य व्यवसाय कसे राहील मत्स्य व्यवसाय त्या स्तरावर राहून कृषी व वने क्षेत्राचा झपाट्याने उतरण जोड्या लावा मिळा मिळा ऑप्शन दोन एकोणीसशे ब्याऐंशी यशता एकोणीसशे नव्वद एल बी एस एन ए ए सी एक एकोणीसशे बहात्तर एन डबल ए तीन एकोणीसशे एकोणसाठ एकुन सार्वजनिक सेवेच्या अनुषंगाने भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत फक्त ए सत्य आहे संसद कायदा करून सार्वजनिक नोकऱ्याकरिता एखाद्या राज्यात अथवा केंद्रशासित प्रदेशात वास्तव कालाधीची अट घालू शकते जनप्रतिनिधित्व सुधारणा अधिनियम दोन हजार नऊनुसार नुसार हा पर्याय फक्त बी बरोबर निवडणूक आयोगाने नेमणूक केलेल्या सरकारी अथवा बिगर सरकारी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारी कारवायाच्या व्याख्यात व्याख्यात आणले गेले आहे खालीलपैकी कोणती चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीची उद्दिष्टे आहेत अचूक उत्तर आहे ए बी आणि e. ई e. ए e. आय लोकशाही लोकशाही विकेंद्रीकरण सामर्थ्यशाली करणे बी नागरी समाजात सहभाग वाढवणे ई e. नागरी स्थानिक संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण बनविणे दिनांक तेवीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी सुरू केलेल्या स्थानिक क्षेत्र विकास योजना लोकल एरिया डेव्हलपमेंट खा स्कीम खासदारांना स्वतःच्या मतदान क्षेत्रात स्थानिक निकट गरजा लक्षात घेऊन शिफारस कामे बाबत पुढील विधानांचा विचार करा वरीलपैकी कोणती विधाने चुकीचे आहेत चुकीचे उद्धार ए आणि डी ही एक योजने योजना आहे आणि डी आहे रक्कम लॅप्सिबल निश्चित काळात अखर्चित राहिल्यास नंतर मिळत नाही तर तोवर मिळते स्त्रियांच्या स्थानाबाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे वैदिक वैद्यकीय काळात स्त्रियांचे स्थान पुरुषांपेक्षा श्रेष्ठ होते हे कसं चुकीचे विधान आहे महानगरपालिकेच्या अनिवार्य वैच्छिक कामे यांचा क्रम ओळखा अ रस्ते व सार्वजनिक स्थळांची स्वच्छता अनिवार्य कार्य उद्योगाने उद्याने पोहण्याचे तलाव यांची सोय करणे ऐच्छिक आहे प्रक्षरप्रिया एच ऐच्छिके डी प्राथमिक शिक्षण सोयी अनिवार्य कार्य काम आहे ई रुग्णवैकाशे सेवा करणे ऐच्छिके या गटार व्यवस्था सार्वजनिक स्वच्छता उभारणी निगरानी अनिवार्य खालीलपैकी कोणती विधाने भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्याच्या अथवा कोणताही धंदा व्यापार करण्याच्या मूलभूत अधिकारांच्या अनुषंगाने खरी आहेत उत्तर आहे ए बी सी कोणताही व्यवसाय धंदा व्यापार करण्याकरिता नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक करता असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला आहे बी राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकाला वंचित करता येण्याचा अधिकार राज्य संस्थेला असेल सी अशी कोणती बंधने कायदा करूनच नागरिकांवर लादता येईल एकशे दोन शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ संदर्भात खालील विधाने आणि योग्य हो पर्याय निवडा अचूक उत्तर आहे फक्त बी शिक्षण हे समाधानाचे आणि समानतेचे दर्जाचे असावे पायाभूत व जड उद्योगावर भरीव खर्च व सार्वजनिक क्षेत्र वाढीवर कुठपर्यंत चालू होता आठवी योजना पर्यंत खालील विधान वाचून अचूक पर्याय निवडा विधी मंत्रालयाने तयार केलेल्या एक मसुदा कच्चा असल्याने कारण देत प्रतिबंधात्मक स्थानबद्ध वाढवणारे विधेयक मे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये विरोध आणि रद्द करण्याची आवश्यकता पटवून देते अशा उदाहरणांचे वर्णन करता कशा प्रकारे केले जाते विधी विधिविधान विधिवाद एकशे पाच खालील विधाने पहा काहींच्या मते आसाम हा शब्द संस्कृत शब्द आसामा म्हणजे पासून आला आहे काही इतरांच्या मते तो अहोसम ज्यांनी या क्षेत्रावर इंग्रजीने पूर्वी सहाशे वर्ष राज्य केले त्यांच्यापासून आला आहे उत्तर आहे दोन बीक अधिक लोकांना मान्य आहे एकशे सहा मूलभूत अधिकार सामान्यतः राज्यसंस्थेच्या अनिर्बंध व्यवहारापासून नागरिकांना संरक्षण देतात खालीलपैकी कोणते अधिकार त्याही पुढे जाऊन व्यक्तीला इतर नागरिकांच्या व्यवहारापासून संरक्षण देतात कलम बारा पंधरा दोन ई कलम सतरा जी कलम तेवीस नगरपरिषदेच्या एखाद्या वार्डातील मद्यविक्रीची अनुद अनुद्यप्ती रद्द दारबंदी करण्यासंबंधी खालीलपैकी कोणत्या तरतुदी चुकीच्या आहेत वरीलपैकी एकही नाही संबंधित वार्डातील पंचवीस टक्केपेक्षा कमी नसलेल्या महिला मतदाऱ्यांनी अर्ज केला पाहिजे हे बरोबर आहे सदर म्हणून अर्जाची छाननी अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे केली जाईल जिल्हाधिकाऱ्यांच्या जा आदेशानुसार गुप्त मतदान केले जाईल जर विक्रीची अनुजुप्ती रद्द करण्याच्या बाजूने मतदान झाल्यास तसा आदेश जिल्हाधिकारी देतात एकशे आठ जिल्हाधिकारी पदाची निर्मिती भारतात कोणत्या वर्ष झाली सतराशे बहात्तर क्रिकेटची एक विचित्र खासियत म्हणजे खेळपट्टीची लांबी विशिष्टपणे बावीस या आठस राहते परंतु पटांगाचा आकार निश्चित राहत नाही कोणतेही विधान बरोबर आहे आणि ब भारतामध्ये सर्व कुटुंब खासगी सांघिक क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र हे अंतर्गत बस्तीचे तीन स्रोत आहे सन एकोणीशे ऐंशी ते दोन हजार बाराच्या दरम्यान स्थूल अंतर्गत बस्तीमध्ये वरील प्रत्येकाचा किती हातभार लागतो सर्व कुटुंब पंच्याहत्तर टक्के खाजगी संघीय क्षेत्र पंधरा टक्के आणि सार्वजनिक क्षेत्र दहा टक्के पुढील कोणते विधान चुकीचे आहे उपराष्ट्रपती निवडणुकीत उभारणाऱ्या मुद्द्यासंदर्भात राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असतो चुकीचे विधान आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा प्रावीण्य मिळवणाऱ्या व त्यांच्या प्रशिक्षण विशेष रोख पारितोषिके दिली जातात उदाहरणार्थ ऑलिम्पिक्समध्ये सुवर्ण रजत उत्कांस पदके मिळवणाऱ्या पन्नास लाख व तीस लाख रुपये वीस लाख अनुक्रमे दिले जातात ए बरोबर आणि बी बरोबर नाही पृथ्वीच्या निकटमा आधी दोनशे चाळीस दिवस प्रशिक्षण पदके जिंकणाऱ्यास दिले गेले असल्यास प्रशिक्षण पक्षी दिले जाते तेरा एका एक विशिष्ट मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी पूरक ठरतील अशा सर्वोच्च न्यायालया पुढील एकशे अडोतीस निवाड्यांचा उल्लेख मूलभूत कर्तव्याविषयी वर्मा आयोगाने केला आहे खाली नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यापैकी कोणत्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख या संदर्भात समितीने केला आहे उत्तर आहे तीन नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे चौदा कोणते विधान बरोबर आहे यावरील वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही एकशे पंधरा खालीलपैकी कोणती विधान बरोबर आहेत बी आणि सी राष्ट्रीय मुक्त शाळा संस्थेसी मद्रशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे मद्राशा म्हणून प्राप्त केलेली शैक्षणिक पात्रता अलीगड मुस्लिम विद्यापीठात प्रवेश करता ग्राह्य धरते राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संख्येबाबत खालील विधाने घ्या विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण सभसद संख्येच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त नसावी चुकीचं विधान आहे आणि ई मुख्यमंत्र्याशिवाय बारापेक्षा कमी नसावी सतरा खालील जनेपा योग्य पर्याय निवडा येथील योग्य पर्याय ए राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने सध्याच्या अटींबरोबरच दोन हजार पाच साली अजून एक आठ ठेवली ज्याद्वारे एखाद्या पक्षाला कमीत कमी चार राज्यामध्ये राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळायला हवी अठरा प्रथमत क्रिकेट बॅट त्याच आकाराचा होती की जशी काही हॉकीस्टिक तळाशी बाहेरच्या बाजूने वाढलेली असा आकार आशा करता होता की चेंडू खांद्यापासून फेकला जायचा व व असा आकार बल्लेबाजाला चेंडू टोल्याबाजाला योग्य व्हायचं एकोणीस निर्वाचन आयोगाची रचना आणि कार्य यातील उनिओाबाबत खालील विधानांचा विचार करा सर्व विधानिकशात बरोबर आहेत पहिलं मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या पात्रता अटीबाबत राज्य करण्यात तरतूद नाही मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कृती करताना राष्ट्रपतीकडून राजकीय योग्यतेच्या आधारावर व्यक्तींची नियुक्ती होऊ शकते प्रादेशिक निवडणूक आयुक्तांची संख्या पात्रता अटीबाबत घटने तरतूद नाहीत आणि डी आपल्या सचिवालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि सेवा अटीबाबत नियम करण्याचा अधिकार आयोगाला नाही माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारच्या तरुणींचे उल्लंघन करणारी एखादी कंपनी असली तर त्याकरिता ती एक कंपनी जबाबदार असेल व शिक्षक पात्र असेल बी त्या कंपनीचा व्यवसाय करण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीने त्या बाबीकडे दुर्लक्ष केले असल्यास तोही जबाबदार ठरेल व शिक्षक पात्र असेल त्या कंपनीचा व्यवसाय करण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीने मोकानुमती दिलेल्या दिल्या असल्यास तो जबाबदार ठरेल व शिक्षित पात्र असेल संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती आठ आवश्यक नव्हती माता व पित्यांचा भारतात जन्म किंवा जन्म खालीलपैकी कोणती संस्था भारतातील नागरिक नागरी स्थानिक संस्था नाही संघ पंचायत राज्यासंबंधी विभागीय आयुक्त त्यांना असलेल्या अधिकारखाली विचारात घ्या या चुकीचं विधान ते पंचायत राज संस्थांनी मंजूर केलेले अयोग्य व बेकायदेशीर ठराव स्थगित करू शकतात परंतु रद्द करू शकत नाहीत भ्रष्टाचार प्रतिबंध एकोणीशे एकोणीसशे च्या कलम एकतीस द्वारे रेडस कायद्याचे कलम एकशे एकसष्ट ते एकशे पासष्ट दोन्ही समाविष्ट करण्यात आले भारतीय दंडविधान संहिता अठराशे साठ अनुसूचित जाती जमाती प्रतिरोध अधिनियम एकोणीसशे एकोणवन्न खालीलपैकी कोण सार्वजनिक दंड करू शकते राज्य सरकार खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत वरीलपैकी एकही नाही योग्य कथन ओळखा कथन ए आहे आणि बी बरोबर बी काय तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या दर्जाप्रमाणे महालेखा परीक्षक पदाचा दर्जा व मदत असते अठ्ठावीस खालील विधान वाजून योग्य त्या पर्यायाची करा विधान दोन चुकीचे आहे एकोणीसशे एकोणीसच्या अधिनियम उत्तरदायित्व आणि व्यवस्थापन अधिनियम तीननुसार कोणती तीन विवरणे सादर करावी बी सी डी स्थूल आर्थिक आराखडा वितरण अवधी राजकोषी धोरण विवरण राजकोषी धोरण रचना विवरण खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा पर्याय ए आणि बी अचूक आहेत मात्र सी चुकीचा आहे तर काय द्रव्यशास्त्रीची तरतूद करणारे विधेयक हे धन विधेयक असलेच असे नाही एकत्रित निधन खर्चाविषयीची विधेयक हे विधेयक असेलच असे नाही संघांच्या लेखा परीक्षणाविषयीचे विधेयक हे विधेयक असेलच असे नाही संसद सत्ता सी नसताना राष्ट्रपतींनी काढलेला अध्यादेशाबद्दल काय खरी नाही उत्तर आहे बी आणि सी सहा आठवड्यानंतर वरीलप्रमाणे न काढल्यास राष्ट्रपतींचा अध्यादेश दे कायम होईल आणि सी आय एम जर दोन्ही सभागृह वेगवेगळ्या दिनांकांना अभिनियंत्रित केली गेली तर सहा आठवड्याच्या कालावधी त्यापैकी आधीच्या दिनांकापासून मोजण्यात येईल महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते राज्य शासन आणि ग्रामपंचायत समशमान भारतीय राजकारणाचं खालीपैकी कोणतेही विधान अल्पसंख्याकाच्या बाबतीत खरे नाही उत्तर आहे सी फक्त धार्मिक अल्पसंख्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापनेचा अधिकार नाही हे विधान चुकीचं आहे सर्व शिक्षा अभियानाच्या सुरुवातीला शिक्षणाचे अप्रगत असलेली गट खालील विधान दोन निकषानुसार ठरविले गेली स्त्रियामध्ये साक्षरता राष्ट्रीय सरासरी सा खाली असणे आणि साक्षरतेमध्ये फरक राष्ट्रीय सरासरीवर असणे पस्तीस विधान हे भारताच्या राष्ट्रपती निवड अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीवर होते आणि बी संसदी शासन प्रकारात राज्य प्रमुख हा फक्त नाम मात्र प्रमुख असतो याने बी दोन्ही बरोबर आहेत बी हे चे स्पष्टीकरण नाही ॲमिकस कुरी हे संबोधन कशासाठी वापरतात न्यायालयाचा मित्र वकील खालील विधाने विचारात घ्या यापैकी कोणती विधान सु कोणती बरोबर आहे याचा पर्याय निवडा बी आणि सी बरोबर आहे बी काय महिलांसाठी राखीव जागा फिरत्या पद्धतीने निश्चित केल्या जातात सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे सादर करतो अडोतीस खालील विधानांचा विचार करा मुख्य निवडणूक आयुक्त राजकारणाच्या भवऱ्यात अडवला जाऊ शकतो आर एखाद्या हो मतदारसंघात फेरमतदान करण्या घेण्याचा अधिक आदेश देण्याचा अधिकार त्याला आहे उत्तरे आणि आर दोन्ही सत्यासून आर याचे कारण आहे महाकाली नदी आणि संलंगित प्रकल्प याबाबत खालील विधान विचारत का भारत व भूतान यांच्यामध्ये महाकाली करार स्वाक्षरीत झाला आहे आणि चाळीस दबाव गटाचा हेतू हा असतो आपल्या हितसंबंधाची पूर्ती करणे बी शासन प्रश्न दबाव टाकणे राजकीय पक्षांच्या पाठीशी उभे राहणे ग्रामपंचायतीमध्ये एका वाराणा तीन सदस्य निवडायची आहेत त्यापैकी एक जागा महिलांसाठी राखीव आहे एक जागा अनुसूचित जातीसाठी आहे एक जागा सर्वसाधारण व खुल्या गटासाठी आहे पाच उमेदवार खाली प्र प्रमाणे मते मिळाली कोणते तीन उमेदवार निवडून आले यातील बड अनुसूचित जाती महिला महिला आणि पुरुष निवडणूक आयोगाने पाच राज्याच्या निवडणुकीत एक्झिट पोल्सवर बंदी जानेवारी दोन हजार बारामध्ये घातली कोणत्या काळासाठी ही बंदी घातली निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीसाठी खालीपैकी कोणती लॅटिन मॅग्झिन्स नैसर्गिक न्यायाचे तत्व निर्णयापूर्वी ऐकून घेण्याच्या संबंधित सांगते ऑडी अटनॉम पॅट बार्टेम सूची जोडाजुळं भारतीय जनता पक्ष भारतीय मजदूर संघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस भारतीय साम्यवाद पक्ष ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस शिवसेना भारतीय कामगार सेना महाराष्ट्र जिल्हा असलेले विशेष कर अधिकार कोणते मुद्रांक शुल्क जमीन महसूलवर कर पाणी दरावर कर वन महसूल एके केंद्र केंद्रच्या खटले खाली कोणता बोलत वैयक्तिक पक्षपात एखादी व्यक्ती जी अपराध करू शकते अशा व्यक्तीविरुद्ध विशेष न्यायालय अनुसूचित जाती जमात आणि रिलेटेड आदेश पारित करण्याचा अधिकार आहे हद्दपारी भारतीय पुरावा कायदा अठराशे बहातर कलम एकशे तेवीस नुसार प्रकाशित न झालेल्या शासकीय कार्यालयीने नोंदी संबंधित पुरावा देण्याबाबत परवानगी ही अधिकारास किंवा संबंधित विभाग प्रमुख असेल अथवा स्थगित करेल खालीपैकी कोणत्या न्यायालय निर्णयाद्वारे प्रास्ताविक घटनेचे भाग न्यायाचे प्रतिबंध करण्यात आले बेरोबरी खटला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविके विकेतील सार्वभौमिक संकल्पना खालीलपैकी कोणकोणता अर्थध्वनीस होतो बाह्य हस्तक्षेप करण्या भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो डी भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत अशा प्रकारे आपण महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा दोन हजार तेरामध्ये पेपर क्रमांक दोन सामानतरी पेपर क्रमांक दोन यांचं प्रश्न उत्तरे विश्लेषण अभ्यासलं आहे धन्यवाद मित्रांनो